द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा आधार घेत भाजप गैरप्रचार आणि गैरसमज पसरवत असून देशात विषारी वातावरण निर्माण करत असल्याचा अत्यंत गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केलाय दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्य विभागाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते शालेय अभ्यासक्रमातून भाजप लहान मुलांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय काश्मीरी पंडितांना काश्मीरी खोरे सोडावे लागले पण तिथे मुस्लिमांनाही लक्ष बनवलं गेलं होतं चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलंय मुंबईत गिरगाव चौपाटीवर उभारण्यात आलेल्या दर्शक गॅलरीवरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय पर्यटनाच्या नावाखाली अधिकारी आणि प्रशासनाला हाताला धरून जनतेच्या पैशाचा चुराडा आणि उधळपट्टी सुरू आहे असा आरोप नितेश राणे यांनी केलाय मी आपणास विनंती करतो की एम आय आर टी पी आणि सी आर झेड कायद्याप्रमाणे कारवाई करावी नाहीतर मला एम आय आर टी पी कायद्यातील कलम छप्पन्न अ अंतर्गत संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा सुद्धा यावेळी नितेश राणे यांनी दिलाय भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर तोफ डागली आहे खरमाटे आणि सचिन वाझे यांच्याकडून पैसे घेतले आणि रिसॉर्ट बांधला गेला कोविडच्या नावाखाली लॉकडाऊन केला आणि घोटाळा केला त्यामुळे परबांनो बॅग भरा आणि तयारी करा असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिलाय त्यामुळे अनिल परब यांना अटक होणार का याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत तसेच हसन मुश्रीफ आणि आनि अनिल परब यांचा आता नंबर लागणार असल्याचाही दावा सोमय्या यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात परब आणि मुश्रीफ यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे या आधीच ठाकरे सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केलेली आहे तर शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्या घरावर सुद्धा आयकर विभागानं धाडी टाकलेल्या आहेत त्यातच आता सोमय्या यांनी परब आणि मुश्रीफ यांच्यावर कारवाई होणार असल्याचा नवा दावा केलाय त्यामुळे आघाडी सरकारच्या अडचणी आता वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहुप्रतीक्षित अयोध्या दौऱ्याची तारीख येत्या शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित मेळाव्यात जाहीर जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत आपण का जायचे भूमिकाही राज ठाकरे करणार राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लक्ष करताना केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या ईडीच्या वापराबाबतही ते भाष्य करणार आहेत राज ठाकरे हे अयोध्येला जाणार असं त्यांनी आधीच जाहीर केलं होतं मात्र कोरोना निर्बंधामुळे त्यांचा दौरा पुढे ढकलला गेला आता कोरोनाचे निर्बंध सैलावले असल्याने राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्याची तारीख शनिवारी जाहीर करणार आहेत नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची काहीशी सकारात्मक सुरुवात झाली आहे बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये घसरण झाली होती मात्र त्यानंतर दोन्ही निर्देशांक वधारले शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स अठ्ठावन्न हजार पाचशे तीस पूर्णांक त्र्याहत्तर अंकावर सुरू झाला आणि त्यानंतर शेअर बाजारात खरेदीचा ट्रेंड दिसण्यास सुरुवात झाली आहे सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी एक्क्याण्णव पूर्णांक पासष्ट अंकांनी वधारत अठ्ठावन्न हजार सहाशे साठ पूर्णांक सोळा अंकावर ट्रेड करत होता तर सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स दोनशे पासष्ट अंकांनी वधारला होता तर निफ्टीत सुद्धा चौऱ्याहत्तर पूर्णांक ऐंशी टक्क्यांनी वधारलाय